श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। उद्या आहे अधिक मास अमावस्या, इलाच आपण पुरुषोत्तमी अमावस्या असेही म्हणतो। तर आपल्याला आपल्या पितरांसाठी उद्या एक उपाय करायचा आहे। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल ना, तर आपल्याला भरपूर असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, त्यामध्ये मग आपल्या घराची कधीच प्रगती होत नाही। आपण भरपूर कामं आपल्या हातामध्ये घेतो पण ते कामे पूर्णत्वास जात नाही। त्याचबरोबर मुलांच्या लग्नामध्येही आपल्याला भरपूर अडथळे येतात, मुलांचे लग्नही लवकर जमत नाही। आपले मुलं जर असेल तर त्यांना संतान प्राप्तीमध्येही भरपूर अडचणी येतात। आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कटकट भांडण वगैरे सतत होतच राहतात। कायम आपल्या घरामध्ये छोटे छोटे कारणांवरनं भांडण होत असतात। मग आपले मुलं जर लहान असतील तर ते अभ्यास करत नाहीत, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी माता येते, म्हणजे जो काही आपल्या घरामध्ये पैसा येतो, तर तो आपल्या घरामध्ये टिकत नाही। आपण जर महिन्याला 1 लाख रुपये कमवत असेल तर तिथे 60-70 हजार रुपये महिन्यालाच निघून जातात। शेवट महिन्याभर आपल्याकडे काहीच पैसे उरत नाही। असे भरपूर प्रॉब्लेम्स हे आपण पितृदोष जर आपल्या घरामध्ये असेल ना तर आपण फेस करत असतो। तर अमावस्या आणि पौर्णिमा अशा ह्या तिथी असतात ना, ह्या तिथीला जर आपण पितृदोष निवारण साठी हे काही छोटे छोटे उपाय जर केले ना, आपले पितरही शांत होतात। त्याचबरोबर आपल्यावरती जो काही पितृदोष असतो तर तो दूर होतो। आपल्याला पितृदोष का लागत असतो, कारण आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवाही होत नसते, तर त्यामुळे आपल्याला पितृदोष लागत असतो। तर आपल्याला आपल्या पितरांची सेवा करण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। अमावस्येला जर आपण आपल्या पितरांची सेवा केली ना, कधीच आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरताही राहणार नाही, आपल्या घरामध्ये कधीच आजारपण येणार नाही। पितृदोष असेल ना तर आपल्या घरामध्ये सतत आजारपण असतात। महिन्याला आपल्या घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो, दुसरा व्यक्ती आजारी पडला की लगेच तिसरा व्यक्ती आजारी पडतो। यामध्येच आपले सर्व पैसे खर्च होऊन जातात आणि आजारपण हे सतत मागेच लागलेले असतात। ह्या ज्या काही अडचणी असतात ह्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला आपल्या पितरांना शांती मिळावी यासाठी हे उपाय करायचे असतात। अमावस्येला आपले पितर हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते बघत असतात की त्यांच्यासाठी कोण काय करत असतं। त्यांनाही शांती मिळावी, त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळावी यासाठी प्रत्येकाने आपल्या पितरांसाठी आपल्या हा उपाय करायचा असतो। तर हे काही छोटे छोटे उपाय असतात, हे जर केले ना आपण तर आपले पितर शांत होतात। तर बघा, आता आपल्याला दही भात हा आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे आणि तो कुठे ठेवायचा आहे, कसा ठेवायचा आहे हे आपण अगोदर जाणून घेऊया। तर यासाठी आपल्याला थोडासा अळणी भात शिजवायचा आहे। अळणी भात म्हणजे त्या भात शिजत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, शिळा वगैरे भात आपल्याला इथे यूज करता येणार नाही। अळणी भात शिजवायचा, त्यानंतर तो भात थोडासा थंड झाला की त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे आणि दही आणि भात हा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणवरती वगैरे किंवा मग एखाद्या कागदावरती वगैरे हा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो भात आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये वगैरे ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटेल की इथे कावळा येऊन हे दही भात खाऊन जाईल किंवा एखादा पक्षी येऊन हे दही भात वगैरे खाऊन जाईल, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये वगैरे जिथे तुम्हाला जागा असेल तिथे आपल्याला हा भात दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ठेवायचा आहे। म्हणजे आपलं तोंड हे दक्षिण दिशेला होईल, अशा प्रकारे हा भात आपल्याला ठेवायचा आहे। दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते आणि तिथे आपल्याला नमस्कार करायचा आहे। त्या भातावरनं आपल्याला अगोदर थोडंसं पाणी फिरवायचं आहे 3 वेळेस, त्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे, धूप अगरबत्ती वगैरे लावायची आहे, दिवा लावायचा आहे आणि आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे। तुम्हाला जर तुमच्या पितरांची नावे माहीत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या पितरांची नावे घ्या आणि नसेलच माहिती तर फक्त हे माझ्या पितरांनो मी तुमच्यासाठी इथे नैवेद्य ठेवलेला आहे आणि हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करावा आणि तुमचा कृपा आशीर्वाद कायम माझ्या घरावरती असू द्या। तर अशी आपल्याला आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे। ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळेस जप करायचा आहे। तर अशा प्रकारे हा दही भात आपल्याला उद्या आपल्या पितरांसाठी
आज 1 वाजता अमावस्या लागणार आहे, तर आज 1 वाजल्यापासून तर उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अमावस्या आहे, तर 3 वाजेपर्यंत आपल्याला हा भात ठेवायचा आहे। तुम्हाला ह्या वेळेमध्ये जो पर्यंत तुम्हाला जमेल तोपर्यंत ते ठेवायचं आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये जर काही भात उरलेला असेल तर तो नंतर मग तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून द्या। लक्षात ठेवा, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतच अमावस्या आहे, तर त्यामुळे 3 वाजेपर्यंत उद्या दुपारी आपल्याला हा उपाय करता येणार आहे। त्यानंतर आपल्याला हा उपाय करता येणार नाही, कारण अमावस्या जोपर्यंत असते तोपर्यंतच आपल्याला हा उपाय करता येत असतो। तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला जर हा दही भाताचा उपाय करणं शक्य नसेल तर आता अजून एक उपाय तुमच्यासाठी शेअर करत आहे, तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाला आपल्याला 1 तांब्या पाणी अर्पण करायचं आहे। कारण अमावस्याला आपले पितर हे जे असतात तर ते पिंपळाच्या झाडावरती पण असतात, तर त्यामुळे आपल्याला 1 तांब्या पाणी तिथेही अर्पण करायचं आहे, आणि आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करत हे पाणी अर्पण करायचं आहे, आणि तिथे आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे ह्या 2 उपायांपैकी तुम्ही कोणताही 1 उपाय करू शकतात। अतिशय प्रभावी हे उपाय अमावस्येला आपल्याला करायचे असतात, त्यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या पितृदोषातून मुक्तता मिळत असते। पितृदोष दूर करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करत असतात, हे छोटे 2 उपाय असतात, हे जरी आपण केले ना तरीही कधीच आपल्यावरती पितृदोष हा राहत नाही, आणि असला ना तरीही तो खूप लवकर संपुष्टात येतो। तर त्यामुळे ना हे अमावस्येला 2 उपाय कोणत्याही अमावस्येला तुम्ही करू शकतात। प्रत्येक अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे असतात, असं नाही की तुम्ही ह्या अमावस्येला केलं आणि पुढच्या अमावस्येला तुम्ही सोडून दिलं, असं अजिबात करायचं नाही। प्रत्येक अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे असतात। तुम्हाला नाही दही भाताचा उपाय जमला ना तर तुम्ही फक्त पिंपळाच्या झाडाखाली 1 तांब्याभर पाणी अर्पण करून या, तरीही तुमचे पितर तृप्त होतात, आणि पितर ज्यावेळेस तृप्त होतात ना ते आपल्याला आशीर्वाद देतात, आणि त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर आपल्या घरामध्ये तुम्ही बघा कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरताही येणार नाही, आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारची अडचणही येणार नाही। अडचणी ह्या येतात तर त्या पितृदोषामुळे, नजरदोषामुळे, वाईट बाधेंमुळे आपल्याला आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात। अमावस्येला तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून तर बघा, नक्कीच तुम्हाला ह्या उपायांचा लाभ फायदा होईल, नक्कीच तुमच्यावरती जे काही पितृदोष असेल तर ते दूर होण्यामध्ये मदत होईल। पितृदोष दूर झाल्यामुळे कधीच आपल्या मुलांना, आपल्या पतीला, आपल्या घरातील कोणत्याच व्यक्तीला कधीच अडचण ही येणार नाही। तर असे हे उपाय आपल्याला अमावस्येला, पौर्णिमेला करायचे असतात। शक्यतो करून अमावस्येलाच आपण पितृदोष निवारणासाठी उपाय करत असतो। तर नक्की हा दही भाताचा उपाय तुम्ही करा। दही भाताचा नाही जमला तर मग 1 तांब्या पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला नक्की अर्पण करून या, नक्की तुम्हाला फरक जाणवेल। तर झालेली सेवा ही महाराजांचरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।